प्राकृतिक शेती पौष्टिक तृणधान्य उत्पादनासह विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात विषमुक्त शेतीचे क्षेत्र यंदा 25 लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी येथे सांगितले. कृषी विभाग व आत्मातर्फे माविम व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत होते. खासदार डॉक्टर अनिल बोंडे, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसान, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी मंत्री श्री सत्तार म्हणाले की पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यासाठीचे महत्त्व लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाकडून प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकरी हित हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रत्येक अडचण संकटात शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी, आपत्ती यामुळे नुकसान झालेल्या 2,95,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 560 कोटी 26 लाख एवढी रक्कम जमा करण्यात आली. अद्यापही ही कार्यवाही गतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे 72,639 शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 71 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले. विमा कंपन्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यातील एकही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनिल मोंडे साहेबांनी हा जो प्रदर्शन या ठिकाणी अनेक मशिनरी असतील, ट्रॅक्टर पासून तर अवजारापर्यंत, ड्रोन पासून तर अनेक अशा कंपन्या ज्या शेतकऱ्याच्या आहेत, त्यांनी काहीतरी आपल्या शेताच्या माध्यमातून पिकवलं, त्याच्यावर मार्केटिंग करण्यासाठी नियोजन पण केलं, असे स्टॉल पाहिल्यानंतर ह्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे पाहिलं, येणाऱ्या वर्षी त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यामध्ये अंमलबजावणी केली, तर निश्चित त्यांना बदल काय झालेला आहे हे दिसू शकतो आणि हे बदल पाहण्यासाठीच हे प्रदर्शन आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की शेतकऱ्यांचा शेतीमाल मध्यस्थी टाळून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. त्या दृष्टीने कृषी महोत्सवासारखे उपक्रम उपयुक्त आहेत. पारंपरिक भरडधान्ये आरोग्यासाठी महत्त्वाची असून त्यांच्या संवर्धनाला महोत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे. शेतकरी माध्यमांनी प्राकृतिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आवश्यक तिथे पांढरण रस्त्याची निर्मिती होण्यासाठी कामांना चालना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सहसंचालक श्री मुळे यांनी प्रास्ताविक केले. इथे बोंडीची बैठक होऊन दिसेल. कृषी मंत्री श्री सत्तार यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संशोधन शेतकरी बांधव, महिला बचत गटाचे सदस्य, युवक यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या उत्पादनाबाबत जाणून घेतले. महोत्सवाचे आकर्षण ठरलेल्या ड्रोन फवारणी यंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली. महोत्सवातील ट्रॅक्टर व अत्याधुनिक कृषी साधनांचीही पाहणी करून त्यांची वैशिष्ट्ये कृषी मंत्र्यांनी जाणून घेतली. स्टॉल धारकांकडील खाद्यपदार्थ, पिशव्या, मूर्ती, बांबूच्या टोपल्या, धान्य, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू आदी विविध उत्पादनाची माहिती घेत त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितले की शेतकरी, शेतकऱ्याचा माल, शेतकऱ्याचं उत्पादन, शेतकऱ्यांच्या महिलांच्या बचत गटांनी केलेलं उत्पादन शहरामधल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि डायरेक्टली पोहोचवा, कोणी मदत दलाल ठेवू नका. प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याला व्यापार करता आला पाहिजे, त्याच्या खिशात पैसे गेले पाहिजे आणि ती जनजागृती झाली पाहिजे, या महोत्सवाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.